मंडळी नमस्कार. खिलाड़ी शेतकरी यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुणे जिल्ह्यात वाकोगाव गावी आज लघुजी साहेबांच्या गोठ्यावर आलोय आणि त्यांच्याकडे जो सर्जा होता तो सर्जा बघायचा होता. तर मंडळी, यांची माझी ओळख बऱ्याच वर्षापासून आहे, जवळपास 4 ते 5 वर्षापासून ओळख आहे. मात्र हा येण्याचा योग येत नव्हता आणि हा योग तुकाराम शिरसट, काल परवाची आपण मुलाखत बघितली असेल किंवा शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील, शेटपळेगडे तालुका बारामती जिल्हा पुणे, तर तेथील एका खिलार पालकाने परत एकदा जाणीव करून दिली की रासाहेब तुम्ही एकदा काळूराम लंगोटे साहेबांना भेट द्या आणि तिथं जाऊन एकदा त्यांचा वळू बघा. तर त्या तुकाराम शिरसट या खिलार पालकाच्या शब्दाला मान देऊन आणि त्यांची तळमळ किंवा यांच्यावरती असलेलं प्रेम बघून किंवा ऐकून आज मी या ठिकाणी यांना भेट देण्यासाठी आलो. आणि खरंच त्याच्या सांगण्यानुसार, तुकाराम शिरसट या खिलार पालकाच्या सांगण्यानुसार आणि त्याच्या अंतकरणानुसार आज यांना भेट दिली. खरंच एक माणुसकीच्या नात्याचं आपण जे म्हणतो जिवाळा असणारं किंवा खिलार गाई संगोपन करते यांच्याकडे अतिशय सुंदर गायी आहेत किंवा बैल चांगला आहे ते तुकाराम शिरसट यांनी मला सांगितलं होतं. आणि आमची दोघांची ओळख होती आधी, ती मला आज प्रत्यक्ष बघायची होती. आणि मी आज विचारतोय की तुकाराम शिरसट यांची ओळख कशी झाली. तुकाराम शिरसट आपल्याला आहे ना, हा, त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केलं होतं पहिल्यांदा. आणि यूट्यूबमधून आमची चर्चा, मग एकमेकांचे एकमेकांना नंबर असणारे गायी वासरांचे स्टेटस ते बघून त्याला पण बरं वाटलं. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्राची खूप ओढ होती पहिल्यापासून. आणि तसं पाहिलं तर त्याला करमत नाही आता माझ्याशिवाय 2-4 दिवस गेले की त्याचा फोन आवर्जून येणार, म्हणजे येणार. म्हणजे या क्षेत्रात राहून एक दिलदार व्यक्तिमत्व, सगळ्यात आवडीचं माणूस, या त्या गोष्टी सगळ्या ज्या मिळतात त्यातमध्येच म्हणजे एक मन नाव घेतलं तर तुकाराम शिरसट असं येईल. फार छंदी माणूस, परिस्थिती अनुकूल नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत खिलाडीचे संगोपन कसं करायचं, काय करायचं, त्यापासून उपयोग काय, लाभ काय त्याचा, या सगळ्या गोष्टींची माहिती शिकावी अशी त्याची मुलाखत पण मागच्या आठवड्यात राज साहेबांनी घेतली आहे. आणि खरं पाहिलं तर खिलार संगोपनासाठी अशाच बेभान होऊन काम करणाऱ्या माणसाची गरज आहे, त्यात झोकून देऊन काम करणाऱ्या माणसाची गरज आहे. तुकाराम शिरसट यांची मुलाखत झालेली सविस्तर ऐकली? हो ऐकली. बरं, म्हणजे आज त्याच्या आयुष्यातलं एक चांगलं वळण घेण्यासारखं किंवा आज त्याच्याकडून सुद्धा समाजाला संदेश जावा अशा प्रकारची मुलाखत झाली? अगदी बरोबर झाली मुलाखत त्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या क्षेत्रात पूर्ण झोकून दिलंय असं वाटलंय. आणि याशिवाय यश मिळत नाही. आता प्रत्येक जण, मी पहिल्या मुलाखतींना पण सांगितलेलं आहे दुसऱ्याच्या चॅनलमध्ये की हे जे क्षेत्र आहे ना, व्यावसायिक व्यापारी असं काय नाही, हे छंदातलं क्षेत्र आहे, यातून लाभ तुम्हाला मिळेल हे नक्कीच. पण ज्याला व्यवसायिक क्षेत्र म्हणून हे निवडायचे त्याला हे जमणार नाही, त्याला हे लाभणार नाही. हा व्यवसाय नाही, हा छंदाचे छंदाच्या रूपाने केला तर त्याला लाभ होईल, या खिलार क्षेत्रातूनही होईल. आणि गाई गोपालन केलं, गायगोजीची सेवा केली म्हणून पण लाभ कसे कुठून मिळतील हे सांगता येणार नाही, त्याला लाभ होणार हे नक्की. म्हणून या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न पाहता एक छंद म्हणून पाहिलं तर मला वाटतं बरं होईल. मंडळी, मी वेळ गेलेली नाही, मी अजून सुद्धा सांगतोय, आज खरंच ज्याला वेळ वाचवायचा आयुष्यातला, ज्याला खर्च वाचवायचा आहे, ज्याला कमी वेळेत कमी खर्चात अनमोल माणसं किंवा आज हृदयातून मोठ्या मनाने एकमेकांची नावं घेऊन किंवा याचं चांगलं कर्तृत्व आहे, कारण तो चांगला करतो, हा चांगला करतो, हे जगापुढं बोलून दाखवणाऱ्याची ज्यांची ज्यांची दानत आहे अशा व्यक्तिमत्वांची ओळख सुद्धा या चॅनलमधून मी करून देत आहे सर्वांना. आणि त्यानंतर आज खिलार शेतकरी यूट्यूब चॅनल आजच आणि आत्ताच जर तुम्ही सबस्क्राईब केला आणि आजच आणि आत्ताच जर बारकाईनं तुम्ही जर लक्ष दिला तर आज लंगोटे साहेबांसारखे किंवा आज पुणे जिल्ह्यामध्ये गायी संगोपन करणारे आणि रेतनसाठी बैल ठेवणारे वळू मालकांची सुद्धा या चॅनलमधून ओळख होते. आणि मंडळी, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज जे पाहिजे ते आपण देत गेलो पाहिजे. आज प्रत्येकजण पैशाच्या पाठीमागं, नावाच्या पाठीमागं आणि वेगवेगळ्या कर्तृत्वाच्या पाठीमागं आहे. तर खिलारच्या पाठीमागं तुम्ही जर लागलात किंवा खिलारची जर जोपासना केलात तर तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या अगणित असतील. साहेब, यावर तुमचं काय म्हणणं? 100% बरोबर आहे. यशाच्या मार्गाने जाण्याचाच मार्ग आहे हा, कारण खिलार सांभाळणे, खिलार म्हणजे गायी बैल सगळ्या गोष्टी आल्या. मग गायी असेल तर बैलं होती, शर्यतीची कोंड होती, त्यापासून आपला छंद जोपासला जाईल. आणि गायी असेल तर बहुतेक करून आपल्या भागात
शेतकरी गाई गोपालन करतात. शेतकऱ्यांनी गाई गोपालन केलं त्याच्या जमिनीला मोलाचं शेणखत असं मोलाचं त्याचं गोमूत्र असेल त्याच्या शेतीसाठी मिळेल, त्याचं उत्पादनात वाढ होईल, त्याची भरभराटी होईल. आणि दुसरी गोष्ट विचार केला तर जे किलरच्या सान्निध्यात राहून बऱ्याच आजारावर मात करता येते असं म्हटलं तर आम्ही आत्ता स्वतःचा अनुभव सांगतोय. आमच्या कुटुंबात ॲडमिट राहिले असं मला आठवतच नाही कोणी. याला काहीतरी कारण नक्कीच असलं पाहिजे, स्वतःचा अनुभव आहे. तुकाराम आणि तुमची गाठभेट कधी झाली का समोरासमोर? समोरासमोर अजून काही आमची गाठभेट झालेली नाही, पण तरी सुद्धा प्रेम जिवाळा एवढा आहे की जेणेकरून त्यांनी तुम्हाला विनंती करून इथपर्यंत म्हणजे सोलापूर मधून तुम्ही इथपर्यंत आलाय तुकारामच्या आग्रहास्तव आलाय, मग तुकारामचं माझ्यावर किती प्रेम असेल या गोष्टींची जाणीव करून देतो या विषयी. आणि हा हे प्रेम या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त खिलारमुळं हे गोपालनामुळं, दुसरं याला वेगळं काहीच कारण नाही. तर म्हणजे एक लक्षात ठेवा, खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल तुमच्या आयुष्यात अगणित गोष्टी मिळवून देणार आहे. आज लंगोटे साहेबांची माझी ओळख खूप दिवसापासून होती, मात्र त्या दोस्तीची जाणीव किंवा त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव या चॅनलला कोणीतरी तुकारामसारखा करून देतोय यावरून लक्षात ठेवा. आज खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल आज कोणत्या पद्धतीनं कोणत्या वेळेला आणि आज किती अंतर पार करून काम करत आहे, जर बारकाईने तुम्ही लक्ष दिलात तर आज तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातला वेळ आणि खर्च बारकाईने वाचवून घेणार. आणि जो खिलारमधला जो अभ्यास आहे किंवा असंच का तसंच का तोच का हाच का या गोष्टीसाठी सरळ पद्धतीची भेट घ्यावीच लागते. जशी तुकारामाने नाव घेतलं त्या व्यक्तिमत्वाचं काल मुलाखत देत असताना, त्या व्यक्तिमत्वाला भेटल्याशिवाय जायचं नाही म्हणून ही मनाशी खुणगाट बांधली आणि आज वेळात वेळ काढून आज घरी काम असताना सुद्धा किंवा घरी जायचा आजचा दिवस असताना सुद्धा मी आज शेवटच्या दिवशी यांना भेटण्यासाठी खास आलो, कारण हे व्यक्तिमत्व मला जाणून घ्यायचं होतं. तर सर, तुम्ही खिलार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल म्हणजे तुमच्या गोट्याकडे येणार आहे किंवा हे आपलं चित्रीकरण होणार आहे किंवा हे आपलं चर्चा म्हणा, अंतकरण म्हणा, किंवा तुमचं कोणीतरी नाव घेतलं म्हणा, या सर्व गोष्टीची शहानिशाही चर्चा करायची आज म्हणजे प्लॅनिंग वगैरे काय होतं? नाही, तुमचं कॉन्टॅक्ट झालं सुरुवातीला आणि तुकारामचे जे व्हिडिओ तुम्ही अपलोड केले होते पहिल्यांदा सुरुवातीला पाहिले होते, तुकारामचे व्हिडिओ झाले होते, त्यानंतर तुमचा मेसेज आला आणि तुमचा मेसेज आला म्हणजे तुम्ही जवळ कुठंतरी आले त्याची जाणीव झाली आणि तुम्ही इकडं आल्याशिवाय जाणार नाही एवढी खात्री होती. म्हणून सकाळपासून मी वाट बघत होतो तुम्ही पुण्याहून खेळला आले, खेळून मित्र घेतले, रामकृष्ण टाकळकर एवढी म्हणजे उलाढालीत म्हणा तालुक्याच्या कामात म्हणा व्यस्त असणारी व्यक्ती आपल्याला आज दिवसभर लाभली, या गोष्टी सगळ्या या छंदापोटी आणि राजसाहेबांनी समजा वेळात वेळ काढून आता सोलापूर जिल्ह्यातून जवळ नाही येते 250-300 किलोमीटर अंतर आहे तिथून इथपर्यंत माणूस येतो आहे म्हणजे त्याला काहीतरी अर्थ आहे किंवा त्यांनी आपल्या प्रेमापोटी यायची एवढ्या लांब खुणगाट बांधली मनाशी. मग आपल्याला वेळ तर दिला पाहिजे, समजा जाणीव जरी नसली पण तुम्ही येताय एवढा निरोप कळायला मग तुमची वाट बघत थांबणं कर्तव्यच आहे. आणि हे क्षेत्रच तसं आहे, माणसाने माणसं जोडली जातात त्या क्षेत्राने. म्हणजे तुम्हाला खात्री होती माझ्यावर म्हणजे किंवा माझ्यावर विश्वास होता मी येणार आहे का असं का वाटलं होतं किंवा माझ्या कामगिरीमधून काय तुम्हाला एवढं जाणवलं? आता इथून पाहते मागे 4 वर्ष समजा तुमचं नेहमी जरी कॉन्टॅक्ट फोन नंबर होता माझ्याकडे, फोन जरी नसला तरी तुमचं काम मी चॅनलच्या माध्यमातून पाहत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर माझ्याकडे सेवा असल्यामुळं माझा तुमच्याकडे सेवा असल्यामुळं तुमच्या स्टेटसमधून तुमचं काम दिसत होतं. आणि स्टेटस हा एकच विषय असा आहे, स्टेटस याला वेगळ्या अर्थाने वेळ दिला आहे लोकांनी. स्टेटस म्हणजे काय तर स्टेटस म्हणजे राहणीमान, उच्च राहणीमान या त्या गोष्टी नाही. स्टेटस म्हणजे चालू काळामध्ये तू काय करतो आहे, तू कसं जगत आहे, तू कशासाठी जगत आहे, तुझा छंद कोणता, या सगळ्या गोष्टी जाणीव म्हणजे थोडक्यात झालं तर जो ओरिजिनल स्वतःचे स्टेटस ठेवतो तो माणूस काय पात्रतेचा आहे हा ओळखला जातो, याला स्टेटस असं नाव आहे. पण आता हा स्टेटस वेगळ्या मार्गाने चालला, कोण स्टेटसला असलेले फोटो व्हिडिओ ठेवते, कोणकोणाच्या हिरो हिरोईनचे फोटो ठेवते ते नाही आहे स्टेटस. स्टेटस म्हणजे स्वतःचं स्टेटस काय आहे, स्वतः कोणत्या लायकीचा आहे तू, त्या गोष्टी दाखवून द्यायचं काम हे स्टेटसचं असतं आणि तेच स्टेटस असतं. म्हणजे आपलं भाग्य समजावं लागेल किंवा माझं भाग्य समजावं लागेल की माझ्या स्टेटसबद्दल एवढी तिने सविस्तर चर्चा केली किंवा ह्या स्टेटसवरून मला ते जवळून ओळखतात, मात्र आज समोरासमोर भेट आज पहिल्यांदा झाली आणि खरंच मला आज भेटल्यानंतर असं वाटतं की मी माझ्याच भागात आहे किंवा माझ्या घरी असल्यासारखं मला वाटतंय असं फील होणं म्हणजे फक्त एकमेव खिलार क्षेत्र लक्षात. बरोबर.
कारण इतर क्षेत्रामध्ये तुम्हाला लाज वाटेल किंवा इतर क्षेत्रामध्ये तुम्हाला कमीपणा वाटेल, मी कसं जाऊ तिथं आणि मी त्यांच्या लेवलचा आहे का, म्हणजे तुम्ही कम्पेरेटिव्ह करत बसाल. मात्र खिलार पालक झाल्यानंतर आज तुम्ही जर इमानदारीने एक वचनी एक मार्गी आणि एका जागी थांबलात आणि एकाला कोणाला तरी ह्या पृथ्वीवरती किंवा जगात जर गुरु करून घेतलात, पहिला प्रथम वडिलांना गुरु करून घ्या, त्यानंतर जगातल्या चांगल्या विचारांची संगत करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की आज खरंच आपल्यापर्यंत कोणीतरी येणार, याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. ही व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला संदेश बरोबर. धन्यवाद, वेळ दिला, चार नमस्कार.